तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत पंढरपुरात लवकरात लवकर कामे करण्याच्या सूचना दिल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नियोजन भवन येथे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तसेच जिल्हा नियोजन विभागाच्या वार्षिक खर्चाबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीस आमदार बबनदादा शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, स्मार्ट सिटीचे सीईओ त्रिंबक ढेंगळे पाटील, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यानंतर नामदार भरणे यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. आषाढी यात्रेनिमित्त लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूर येथे येतात. त्या सर्व भाविकांना दर्जेदार सुविधा कशा पद्धतीने मिळतील यासाठी सूचना केल्याचे सांगितले. तसेच वार्षिक आढावा बैठक घेऊन लवकरात लवकर विकास कामांच्या निविदा काढून खर्चाचं नियोजन केल्याचंही त्यांनी सांगितलं. आणि साधारणतः जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण डीपीडीसीची बैठक घेऊन ताबडतोब कुठल्या प्रकारची कामं भविष्यामध्ये ग्रामीण भागातले असतील, शहरातले असतील, नगरपंचायतीचे असतील, नगरपालिकांचे असतील, यामध्ये कामांना ताबडतोब मंजुरी देऊन ते कामं कशी लवकरात लवकर पूर्ण होतील आणि ज्या कामाची खरंच आपल्याला गरज आहे तिथल्या नागरिकांच्या दृष्टीनं त्यांचे या सोयीचं कसं करता येईल त्या बाबतीमध्ये आज आम्ही चर्चा केली. सर्व खातेप्रमुखांना प्रत्येक अधिकाऱ्यांना त्याप्रमाणे सूचना ह्या दिलेल्या आहेत आणि निश्चित प्रकारे योग्य वेळेत कामाची मंजुरी देऊन ते लवकरात लवकर कशी पूर्ण होतील या प्रकारचं नियोजन आमच्या सर्व अधिकारी वर्गांना करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं आपल्याला माहिती आहे की पंढरपूरचं पुढच्या महिन्यामध्ये आपला जो सोहळा आहे त्या सोहळ्याच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपण सर्वांनी आपल्या वारकरी बांधवांची काळजी घेतली पाहिजे. त्यांना कुठल्या कुठल्या सुविधा किंवा आता ह्या दिवसामध्ये अजून आपल्याला काय करणं गरजेचं आहे याबाबतीसुद्धा माहिती घेतलेली आहे. आणि तीर्थक्षेत्र विकासाच्या आराखड्यामध्ये जी कामं पेंडिंग आहेत ती कामं पेंडिंग घेऊन जे काही शासन स्तरावर असतील, विभागीय स्तरावर असतील, त्यांना ताबडतोब मंजुरी देऊन भविष्यामध्ये ती कामं कशी लवकरात लवकर पूर्ण होतील. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा, पालखी महामार्ग आदींबाबत माहिती दिली. नगरपालिकेची यंत्रणा त्याला कार्यरत असते, प्लस आपण तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामधून 1478 ऑलरेडी टॉयलेट्स बांधलेले आहेत. 5 टॉयलेटचं काम सुरू आहे. आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की वारीच्या पहिले ते काम पूर्ण करावे. जिथे जिथे आवश्यकता असते तिथे आपण पोर्टेबल टॉयलेट लावतो. आपण म्हणता ते बरोबर आहे. यावेळी वारकरी संप्रदायाचे जास्त भाविक येण्याची शक्यता आहे, तर त्याप्रमाणे आम्ही ते निश्चित वाढवू. दरवेळेस आपण साधारण 1500 पोर्टेबल टॉयलेट्स वाढवतो, तर आणखी 1000 ची क्षमता वाढवायची आम्ही तयारी ठेवली.